रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, चत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मनसेने करगणित राजपथची ओव्हरलोड वाहने रोखली. आटपाडी तालुक्यातील करगणी मध्ये होत असलेल्या प्रकाश स्टोन क्रशर उत्खननावरून तालुक्यात महायुद्ध रंगले आहे. एकीकडे करगणी मधील प्रकाश स्टोन क्रशर बंद करा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत असतानाच दुसरीकडे मनसेच्या वतीने या स्टोन क्रशर मधून ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचा आरोप केला जात आहे. ओव्हरलोड वाहतूक थांबवा ही मागणी त्यांच्यातून होत आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना त्यांचा धोका असून करगणी परिसरातील सर्व रस्ते पूर्णतः खचले आहेत. आटपाडी तालुका मनसे वाहतूक सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री मारुती खिल्लारी यांनी दिनांक 12 ऑगस्ट रोजी मोटर वाहन निरीक्षक उपप्रादेशिक विभाग सांगली यांना निवेदनाद्वारे कळवले होते, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले असे मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मारुती खिल्लारी बोलताना म्हणाले. मोटर वाहन निरीक्षक उपप्रादेशिक विभाग सांगली हे राजपथला सामील आहेत का असा सवाल मनसेच्या वतीने यावेळी उपस्थित करण्यात आलाय. ओव्हरलोड वाहतूक आजही सुरू असून यांना कोणाचाही धाक नाही म्हणत मनसेच्या वतीने ओव्हरलोड वाहतूक आज करगणीत रोखण्यात आली. बहुप प्रादेशिक परिवहन अधिकारी मोटर वाहन निरीक्षक यांचा निषेध नोंदवण्यात आला. पाठीमागच्या 10 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रशासनाला एक निवेदन देण्यात आलं होतं की RTO जे ही जी ओव्हरलोड वाहतूक चालू आहे या वाहतुकीवरती कारवाई करण्यासंदर्भात आम्ही पत्र प्रशासनाला, पोलीस स्टेशन आणि आटपाडी तहसील कार्यालय या ठिकाणी दिलेलं होतं, परंतु मागणी करूनही या ओव्हरलोड वाहतुकीवरती कारवाई होत नाही. पाठीमागच्या वर्षीही आम्ही निवेदनं दिलेली होती. या करगणी जिल्हा परिषद गटामधले 7 रस्ते जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंतर्गत येतात या रस्त्यावरून वाहतूक करून या कंपनीनं, राजपथ इन्फ्रोकॉम कंपनीनं वाहतूक करून, ओव्हरलोड वाहतूक करून या रस्त्यांची चाळण केली, रस्ते खराब केले आणि त्याच्यामुळं इथल्या नागरिकांना नाहक त्रास, अपघात होऊन लोक जायबंदी व्हायला लागली, मृत्युमुखी पडायला लागली आणि प्रशासन या ज्या ओव्हरलोड वाहतूक होत आहे याच्यावरती बिलकुल कारवाई करत नाही. आम्ही पत्र ज्यावेळी दिलं त्यानंतर या कंपनीच्या ओव्हरलोड वाहतुकीवरती कारवाई झाली नाही, मात्र खाजगी वाहतूक करणाऱ्या नागरिकांना RTO प्रशासन त्रास देतं आणि तेच पाठीमागे झालं. तर या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही हे आज ही ओव्हरलोड जी वाहतूक चालू आहे ही प्राथमिक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आज अडवलेले आहेत. आत्ता आम्ही सोडून देतोय, पण प्रशासनानं जर पुढं कारवाई नाही दिली केली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आटपाडी तालुक्याच्या वतीनं केलं जाईल.